नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. शहरातील मैदानं शांतता क्षेत्रात समाविष्ट झाल्यानं निवडणुकीच्या प्रचारसभा आता रस्त्यांवर. कळवा मुंब्रा मतदारसंघातील बंडखोरीचा शिवसेनेला बसणार फटका. आणि ठाण्यात पुन्हा एकदा वृक्ष कोसळून 2 जणांचा मृत्यू, वृक्ष पडझडीचा प्रश्न ऐरणीवर. शहरातील जवळजवळ सर्वच मैदानं शांतता क्षेत्रात समाविष्ट झाल्यानं लोकसभेप्रमाणे या निवडणुकीच्या प्रचारसभा देखील रस्त्यावर घेण्यात येतील. एकापरीनं ही बंदी पक्षांच्या पथ्यावर पडली असून मैदानं पूर्ण भरणारे दमदार नेतेही आता इतिहास जमा झालेत. राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय. दसरा संपल्यानंतर प्रचारसभा आणि प्रचार यात्रांना जोर चढणार आहे. ठाणे महापालिका हद्दीतील 4 विधानसभा मतदारसंघातील मतदारांना पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी प्रचारसभा घ्यायच्या आहेत, परंतु शहरातील जांभळी नाका येथील शिवाजी मैदान अतिशय लहान आहे. गावदेवी तसं सेंट्रल मैदान शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्यानं इथे प्रचारसभांना मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपले लक्ष शहरातील रुंद झालेल्या रस्त्यांकडे वळवलं आहे. ठाणे महापालिका मुख्यालय ते जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग, गडकरी रंगायतन, तलावपाळी, वागळे स्ट्रेट आणि पोखरण रस्ता क्रमांक 1 इथे सभा घेण्यासाठी राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत. मोठमोठ्या मैदानांमध्ये गर्दी खेचणारे नेते देखील कमी झालेत. त्यामुळे या रस्त्यांवर 2-5 हजार नागरिक सभेला उपस्थित असले तरी उमेदवारांना समाधान मिळत असल्यानं या रस्त्यांच्या मागणीकडे सगळ्यांचाच कल आहे. ठाण्यात मोठ्या भाजपा नेत्यांच्या सभा होणार असून स्थळांची चाचपणी सुरू आहे. कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघात शरद पवार आणि कन्हैया कुमार यांच्या 2 प्रचारसभा होणार आहेत. ठाणे शहरात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या प्रचारसभा होणार आहेत, तर काँग्रेस आघाडीचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील यांच्या ठाणे आणि ओळा माजुडा मतदारसंघात जाहीर सभा होणार आहेत. त्याचबरोबर बाईक रॅली आणि पदयात्राही उमेदवार काढणार आहेत. रस्त्यांवर कार्यकर्ते आणि नागरिकांना फार मोठी गर्दी करता येणार नसल्यानं सभांच्या दिवशीच खासगी सभागृहांमध्ये पत्रकार परिषदा घेऊन वर्तमानपत्रांच्या माध्यमातून 1000 नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा परिणामकारक मार्ग आता शिल्लक राहिलाय. वाहन उद्योग क्षेत्रातील मंदीच्या झळा दसऱ्याच्या मुहूर्तावर कमी झालेल्या दिसल्या तरी ठाण्यात दसऱ्यानिमित्त होणाऱ्या वाहन खरेदीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लक्षणीय वाढ झाली असून ठाणे RTOमध्ये 1394 वाहनांची नोंदणी झाली असून मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा 4x वाढला आहे. दसरा, दिवाळी, गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया या मुहूर्तांवर केलेली खरेदी लाभदायक ठरते असा विश्वास आहे. त्यामुळे या सणांच्या साधारण आठवडाभर आधीच बाजारपेठा सवलतींनी सजल्या होत्या. यातच वाहनांच्या शोरूममध्ये 0 डाऊन पेमेंट, माफक EMI, तातडीनं डिलिव्हरी, 0% व्याज अशा सवलतींना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ठाण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये दसऱ्याच्या दिवशी 234 नवीन वाहनांची नोंदणी झाली. दसऱ्याच्या मुहूर्तावर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी RTO कार्यालय खुले ठेवण्यात आले होते अशी माहिती परिवहन विभागानं दिली आहे. दसऱ्याला गाडीची पूजा आणि दुसऱ्या दिवशी वाहन नोंदणी करण्यावर ठाणेकरांचा भर आहे. दसऱ्याच्या दिवशी गाडी घरी हवी असा आग्रह नेहमीच ठाणेकरांचा असतो. त्यानुसार वाहन विक्रेत्यांनी वाहनांचं वितरण केलं. आधार कार्ड, पॅन कार्ड, 3 महिन्यांचं बँक स्टेटमेंट आणि 6 महिन्यांचे चेक या कागदपत्रांवर दुचाकी खरेदी करणं सहज शक्य आहे. परिणामी दसऱ्याला वाहन नोंदणीपेक्षा वाहनांची डिलिव्हरी घेण्याकडे ठाणेकरांचा ओढा असल्याचं दिसून आलं अशी माहिती ठाण्यातील वाहन विक्रेत्यांनी दिली. यासाठी आदल्या दिवशी वाहनांची खरेदी केली जाते. 7 आणि 8 ऑक्टोबरला ठाणे RTOमध्ये 1394 वाहनांची नोंद झाली आहे. मागील वर्षी दसऱ्याच्या दिवशी 240 तर दसऱ्याच्या आदल्या दिवशी आणि दसरा असे मिळून फक्त 359 गाड्यांची नोंद झाली होती. ही आकडेवारी पाहता मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 4x वाहन खरेदी झाली आहे. 1 कंटेनर, 1 क्रेन, 7 डंपर, 108 सामान वाहू गाड्या, 1104 दुचाकी, 2 दुचाकी साईडकारसह 5 मोटर कॅब, 183 मोटर कार, 4 25cc सायकल, 1 खाजगी सर्व्हिस गाडी, 5 3-चाकी सामान वाहू गाड्या, 32 रिक्षा अशा एकूण 1394 गाड्यांची नोंद ठाणे RTOमध्ये झाली आहे. यातून RTOला 2,25,40,220 रुपये इतकं उत्पन्न 2 दिवसात मिळालं आहे. विधानसभा निवडणुकीत आता रंग आणखीन चढू लागलेत.
ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात 5 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, परंतु खरी लढत ही भाजपा विरुद्ध मनसे अशी होती आहे. राष्ट्रवादीनं आपला उमेदवार मागे घेत अप्रत्यक्षरित्या मनसेला सहकार्य करण्याचं निश्चित केलं आहे, तर मनसेनं सुद्धा शिवसेनेतील नाराजांकडे जाऊन आता मतांचा चौकवा मागण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता हळूहळू का होईना ठाणे विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रचाराचा वेग वाढण्यास सुरुवात झाली आहे. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातोय. मात्र मागील 2014 विधानसभा निवडणुकीत भाजपानं हा बालेकिल्ला सर केला, परंतु हा गड पुन्हा मिळावा यासाठी शिवसेनेच्या तसंच अनेकांनी आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून तयारी सुरू केली आहे. परंतु शिवसेना आणि भाजपाची युती झाली आणि या सर्वांचंच मनसुबे धुळीस मिळाले, त्यामुळे नाराजांनी अप्रत्यक्षपणे भाजपाच्या विरोधात असहकार पुकारण्याचा निर्णय केला होता, परंतु त्यांचं बंड शमवण्यात आल्याचा दावा श्रेष्ठींनी केला आहे. दरम्यान आता भाजपाचे संजय केळकर आणि मनसेचे अविनाश जाधव आता हेच या निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहिलेत. राष्ट्रवादीचे उमेदवार सुहास देसाई यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे, त्यामुळे राष्ट्रवादीनं कल्याण ग्रामीणप्रमाणेच इथेही मनसेला टाळी दिली आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थानं या मतदारसंघात काटेकी टक्कर होणार आहे. मात्र राष्ट्रवादीनं जरी मनसेला साथ दिली असली तरी मतांचा फरक कापण्यासाठी मनसेला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळेच आता मागील काही दिवसांपासून मनसेकडून शिवसेनेच्या शिवबंधनातील काही नाराजांना आपलेसे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यानुसार छुप्या भेटीगाठी सुरू झाल्या असून इंजिनाला साथ द्या असा नारा दिला जातोय. मात्र शिवसेनेची ही नाराज मंडळी मनसेला टाळी देणार का असा सवाल मात्र कायम आहे. रात्री अपरात्री काही नाराजांच्या घरी जाऊन मतांचा जोगवा मागण्याचं काम सध्या वेगात सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गुड मॉर्निंग के चाय से पहले हाय का व्हाट्सएप आता है. ओनर, टेनेंट, मेंबर, वेंडर सबका मैसेज होता है. कंप्लेंट है किसी को करना, किसी को सजेशन देना है. पार्किंग, गार्डन, जिम या लॉबी सब कुछ मेंटेन करना है. किसको कितना देना, कितना पेमेंट लेना है. सोसाइटी के काम में अब टाइम किसको देना है. ऑफिस में है काम का टेंशन, हर कंप्लेंट में सेक्रेटरी मेंशन. कैसे दे हर जगह अटेंशन, जस्ट फेड अप विद दीज नोटिफिकेशंस. अरे सर, सोसाइटी मैनेजमेंट ये आपका नहीं, ऐप का काम है. मेक लाइफ इजी विद TJSP सोसाइटी. कॉल टुडे फॉर अ फ्री डेमो. आयत्यावेळी मराठी अभिनेत्री दीपाली सय्यद यांना मुंब्रा कळवा मतदारसंघात उमेदवारी दिली असून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांना शह देण्यासाठी अनोखी शक्कल लढ होण्यात येते आहे. मुंब्र्यामध्ये मुस्लिम चेहरा म्हणून सोफिया जहांगीर सय्यद, तर कळव्यात केवळ दीपाली या नावानं प्रचार करण्यात येतोय. मुंब्रा कळवा या विधानसभा मतदारसंघात सध्या 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकलेत, परंतु खरी लढत ही राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशीच होणार आहे. स्थानिकांमध्ये अनेक जण इच्छुक असतानाही त्यांना डावलून शिवसेनेनं केवळ मुंब्र्यातील अल्पसंख्याकांची मतं लक्षात घेऊन दीपाली सय्यद यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे येथील शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यात येथील बंडाळी शांत करण्यात शिवसेनेला काहीचं यश आलं असलं तरी प्रदीप जंगम यांनी मात्र आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यानं शिवसेनेचं गणित थोडंसं अवघड झालं आहे. त्यात आव्हाडांना मुंब्र्यात वेगळ्या पद्धतीनं आणि कळव्यात वेगळ्या पद्धतीनं घेण्यासाठी शिवसेनेनं उमेदवार दीपाली या सय्यद यांचा प्रचार मुंब्र्यात सोफिया जहांगीर सय्यद या नावानं सुरू केला आहे, तर कळव्यात केवळ दीपाली या नावानं त्यांचा प्रचार सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. परंतु या नव्या खेळीत शिवसेनाच अडचणीत आल्याचं दिसून येत आहे. याबाबत शिवसेनेच्या काही वरिष्ठांना विचारल्यानंतर हे नेते मात्र याबाबत काहीही बोलण्यास तयार नसल्याचं समोर आलं आहे. तर येथील स्थानिक शिवसैनिकांमध्येही नाराजीचा सूर आहे. त्यामुळे मागील निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीत वेगळा अजेंडा घेऊन शिवसेना इथे उतरली आहे. मात्र यात किती यश मिळतं हे निकालाच्या दिवशीच कळणार आहे. 1-0 दुसऱ्या शून्याकडे गेला तरी ते शून्यच होईल असा टोला आशिष शेलार यांनी आघाडी आणि मनसेला लगावला आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण ग्रामीण आणि ठाणे शहर या ठिकाणी उमेदवारी मागे घेत मनसेला राष्ट्रवादी काँग्रेसनं छुपा पाठिंबा दिला असून काही ठिकाणी तर मनसे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र येऊन प्रचार करतायत. या प्रश्नावर आशिष शेलार यांनी हा टोला लगावला आहे. ठाण्यात एका कार्यक्रमादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. त्याचबरोबर 1,67,000 शेततळी आणि विहिरी आपण या राज्याला दिले
आघाडीच्या काळातील त्यांनी त्यांची आकडेवारी सांगावी असं थेट आव्हान देखील शेलार यांनी आघाडीला दिले. मराठवाडा या भागात गेल्या अनेक वर्ष दुष्काळ पाहिलाय. या भागात देखील भाजपाकडून प्रयत्न करण्यात आले. अनेक प्रकल्प बेघरांना घरं दिली. ग्रामीण भागात विकासाची कामं केली. समृद्धी महामार्गाचं देखील काम सुरू आहे. गतिमान वाहतुकीसाठी सरकारनं काम केलं. मेट्रो हा प्रकल्प देखील आपण सुरू केला आणि त्याला वेग आणला. मेट्रो MMRDAच्या रिजनमध्ये नेली. कर्ज आणि महसूल वेळेत पूर्ण केलं. रोजगाराकडे सरकारनं लक्ष दिलं. मराठा समाजाला न्याय मिळवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन भाजपा सरकारनं पाठपुरावा केला. या सरकारनं केला हा पाढावाच शेतकऱ्यांची कर्जमाफी शरद पवार यांच्या काळात किती केली असा प्रश्न देखील शेलार यांनी विचारलाय. सहकारी बँकांना त्यांनी पैसे दिले. आता हायकोर्टानं देखील स्पष्ट केलंय. हा मुद्दा काढून आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचलंय. तर आरेबाबत न्यायालयानं निर्णय दिलाय, त्याबाबत मी काहीही बोलू इच्छित नाही. मी उमेदवार आहे असं बोलून राम जन्मभूमी युतीचा वचननामा प्रमाणे युती सरकार पूर्ण करेल हा पुनरुच्चार देखील शेलार यांनी केलाय. ठाणे शहरात पुन्हा एकदा वृक्ष कोसळून 2 जणांचा मृत्यू झालाय. मंगळवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे ठाणे स्थानक परिसरात असलेलं भलं मोठं ताडाचं झाड मधोमध तुटून ठाणे ST बसस्थानकानजीक असलेल्या पत्र्याच्या शेडवर पडलं. या दुर्घटनेमध्ये तेथील एक मोबाईल विक्रेता, फेरीवाला आणि पावसामुळे अडोक्षाला उभ्या असलेल्या युवकाला आपले प्राण गमवावे लागलेत. यापूर्वी ठाण्यामध्ये झाड कोसळून दुचाकीवरील वकिलाचा मृत्यू आणि अन्य एका घटनेत व्यापारी जायबंदी झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा ठाण्यातील वृक्षांच्या पडझडीचा प्रश्न ऐरणीवर आलाय. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 2 नजीक कळवा दिशेकडील ST बस स्थानकालगतच्या गल्लीत मंगळवारी रात्री 9:30 सुमारास ही दुर्घटना घडली आहे. सोसायटीच्या वाऱ्यामुळे उंच ताडाचं झाड हलत होतं. अचानक जोरात आवाज झाला आणि हे झाड मधोमध तुटून खाली कोसळलं. जोरदार पाऊस आणि विजा चमकात असल्यानं तिथे आडोश्याला उभ्या असणाऱ्या युवकावर हे झाड पडलं. झाड थेट डोक्यात पडल्यामुळे अमन शेख, राणारा कौसा याचा जागेच तर रोपचंद जयस्वाल, राहणारे गावदेवी नोपाडा या गंभीर जखमी फेरीवाल्याचा बुधवारी पहाटे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सुमारे 50 वर्षापूर्वीच असणारं हे ताडाचं झाड अचानक तुटल्यानं स्थानिक नागरिक आश्चर्य व्यक्त करतायत. कारण अगदी मधोमध झाड कमकुवत झाल्याचं दिसत असून तुटलेल्या झाडाच्या खोडामधून कापल्याच्या खुणा आढळल्यानं असल्याचं नागरिकांनी सांगितलं. बऱ्याच उशिरानं घटनास्थळी ठाणे महानगरपालिकेचं आपत्कालीन पथक आणि अग्निशमन दल पोहोचून बचाव कार्य करण्यात आलं. कचऱ्याचा फोटो काढून TMCला पाठवला. एरवी लाईक साठी 10 फोटोज पोस्ट करतो तर मग क्लीन ठाण्यासाठी 1 फोटो का नाही? After all, I love my city. डाउनलोड करा स्वच्छता ऍप. तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. आवाज माझावरील एखादी बातमी पाहायची होऊन गेली असल्यास YouTube वरती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राइब करा आवाज माझा. त्याचबरोबर आवाज माझा हे ऍप देखील डाउनलोड करायला विसरू नका. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. शहरातील मैदानं शांतता क्षेत्रात समाविष्ट झाल्यानं निवडणुकीच्या प्रचारसभा आता रस्त्यांवर. कळवा मुंब्रा मतदारसंघातील बंडखोरीचा शिवसेनेला बसणार फटका. आणि ठाण्यात पुन्हा एकदा वृक्ष कोसळून 2 जणांचा मृत्यू. वृक्ष पडझडीचा प्रश्न ऐरणीवर. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेख आदर्श नगर कोलपाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.